एक असं आहे की त्यांना एवढं का लागतं न्याय कोणाला द्यायचं आहे दिशा सॅलियनला आहे आम्ही कोणाचं न्याय नाव घेतलंय का किंवा याच्यामध्ये आ... ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की विधानसभेमध्ये मागणी झाली होती ती त्यांच्या संदर्भात एस आय टी नेमायची आहेत एस आय टीमध्ये कोण जे काय दोषी आढळतील त्यांच्यावर चौकशी अवश्य झाली पाहिजे आणि खोके घेतल्याबद्दल जे लोकं तुरुंगामध्ये गेलेले आहेत त्यांनाच खोक्याचं महत्त्व असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या की खोके काढायचे असतील तर मग त्याला कोणाचे खोके काढले जाणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण असं बोलू नका की ज्याच्यामधून लोकं दुखावली जातील तुम्हाला लोकांना प्रेम देता आलं नाही लोकांना भेटता आलं नाही त्यांच्या मतदारसंघातली कामं करता आली नाहीत आणि ती कामं कोट्यावधी हो रुपयाची आहेत पैसे कोणी दिले जात नाहीत आणि पैसे घेऊन जर राजकारण करता आलं असतं तर सगळी श्रीमंत लोकं ही मुख्यमंत्री बनली असती उपमुख्यमंत्री बनली असते आणि पंतप्रधानसुद्धा बनू शकले असते आज लोकशाहीचे सगळ्यात मोठं हे कसं असतं की मोदी साहेब स्वतः सांगतात की त्यांनी कशा रीतीने ते वर आले आणि मग ते जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तर ही लोकशाहीची खरी किमया आहे आणि लोकशाही विसरलेल्या आहेत ज्यांचा ठोकशाहीमध्ये विश्वास असतो ते लोकशाहीबद्दल बोलत नाहीत ते फक्त खोक्यांबद्दल बोलू शकतात कारण त्यांच्याकडे दुसरा विषय नाही लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याच्यावर पोळी भाजायचं हे कधीही बाळासाहेबांनी केलं नाही बाळासाहेबांचं जे काय सूत्र होतं ते सरळ होतं तुम्ही तिथं आमची यात्रा जर अमरनाथची अडवणार असाल तर इथून एकही हातची आम्ही प्लेन उडवू देणार नाही याच्यामागे कोणाचा द्वेष नव्हता परंतु धार्मिक भावनेच्या प्रत्येकाचा आदर केला पाहिजे ही त्याच्यामागे भावना होती आणि त्याच्यामुळे ते, ते रोखोक होते म्हणून बाळासाहेबांनी कोणाला पैसे वाटवले का मग बाळासाहेबांवर एवढे आमदार का होते याचासुद्धा विचार झाला पाहिजे आमदार कधीही पैशासाठी फुटू शकत नाहीत कारण आमदारकी पैशापेक्षा केवढीतरी मोठी असते कोणाला खोके म्हणताय तुम्ही ज्या लोकांनी तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वेळा निवडून आले ते काय पैसे देऊन लोकांना विकत आले त्यांनी लोकांची कामं केली त्यांच्या मतदारसंघांवर तुम्ही लक्ष देऊ शकला नव्हता राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेली होती काँग्रेस तुम्हाला संपवायला निघालेली होती आज सुद्धा जाऊन तुम्ही राहुल गांधीला मिठी मारता आजसुद्धा तुम्ही बिहारमध्ये जाता आणि ज्यांनी रथयात्रा अडवली त्या पक्षाच्या प्रमुखांना तुम्ही मिठी मारता इथपर्यंत खाली तुम्ही उतरलेले जर बाळासाहेबांना कळलं असतं तरी बाळासाहेबांनी तुम्हाला माफ केलं नव्हतं हे लक्षात ठेवा आणि त्याचं उत्तर अगोदर जनतेला द्या जनता आज त्यांना ज्या सुविधा मिळतात त्याच्यामुळे जनता खूप खुश झालेली आहे तुम्ही त्या सुविधा कधी देऊ शकला नाही पुढे सुद्धा देऊ शकणार नाही आणि म्हणून ज्या युतीला महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या युतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे हे बघा त्यांना शंका कुशंका हे करण्याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे त्यांनी तेच करत बसावं तेच बोलत राहावं आम्ही किती काम करतोय त्याच्यामध्ये एखादी सूचना केली असती तर मला अधिक आनंद झाला असता सीमा भागासाठी काय करता आलं आहे याच्यावर एखादी सूचना केली असती तर आनंद झाला असता उगाच म्हणायचं राहि की कर्नाटकाच्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये हा ठराव पास झाला म्हणून काय त्याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर होणार आहे का काही होत नाही सुप्रीम कोर्टामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावरच या बाबतचा निकाल होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः ठाम आहोत